नमस्कार, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण रबडीसारखी दाटसर आणि दाणेदार अशी ओला नारळाची खीर बनवतो आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर खीर बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 लिटर दूध टाकून घ्यायचे। इथे मी हे दूध अगोदरच थोडंसं गरम करून घेतलं आहे। तुम्ही बघू शकाल दुधावरती थोडीशी सायसुद्धा आहे। तर आता ही साय दुधामध्ये मिक्स करायची आणि हे दूध आपल्याला मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि त्यानंतर खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता हे तांदूळ पाण्यासोबतच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला छान रवा ग्राइंड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तांदूळ मी छान रवा ग्राइंड करून घेतले आहे। आता हे ग्राइंड केलेले तांदूळ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्या दुधाला सुद्धा आता छान उकळी आली आहे। अशी दुधाला उकळी आल्यानंतर आपण जे तांदूळ ग्राइंड केले आहे ती तांदूळची पेस्ट आता या दुधामध्ये टाकून घ्यायची आणि तांदूळची पेस्ट या दुधामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायची। आणि मिक्स करत असतानाच आता आपल्याला या खीरेला छान उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे मी खिरीला उकळी काढून घेतली। उकळी आल्यानंतर बघू शकता खिरीमध्ये तांदळाची अजिबात गुठळी झाली नाही। आता ही खीर आपल्याला मीडियम आचेवर 10 मिनटं शिजवून घ्यायची आणि मध्ये मध्ये या खिरीला आपल्याला चमच्याने असं मिक्स करत राहायचं आहे। आपली खीर शिजते तोपर्यंत आपल्याला खिरीमध्ये टाकण्यासाठी असा अर्धा ओला नारळ घ्यायचा आहे आणि ओला नारळाचा जो काळा भाग आहे तो आपल्याला पिलरनी काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर घेतलेल्या ओल्या नारळाचे आपल्याला चाकूने असे लहान लहान काप करून घ्यायचे आहे। नारळाचे काप करून झाल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ ग्राइंड केले होते तेच या ठिकाणी आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये सर्व नारळाचे काप टाकून घ्यायचे। नारळाचे काप ग्राइंड करण्यासाठी यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दुधासोबत हे नारळाचे काप छान ग्राइंड करून घ्यायचे। तर या ठिकाणी नारळ मी ग्राइंड करून घेतले। बघू शकता मस्त ओला नारळ ग्राइंड झाला आहे। तर आता ग्राइंड केलेला हा ओला नारळ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे मी आता खीर आहे ती 10 मिनटं शिजून घेतली आहे। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की ही खीर थोडीशी दाटसर झाली आहे। आता या खिरीमध्ये आपण जे नारळ ग्राइंड केलं आहे ते सर्व नारळ या खिरीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हा ओला नारळ आपल्याला चमच्याने खिरीमध्ये मिक्स करायचा आहे आणि सतत चमच्याने ही खीर ढवळत आपल्याला परत या खिरीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी खीर सतत चमच्याने हलवत या ठिकाणी मी खिरीला उकळी काढून घेतली आहे आणि बघू शकता खिरीमध्ये ओला नारळ आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर आता या खिरीमध्ये आपल्याला 1/4 वाटी साखर टाकून घ्यायची, त्याचबरोबर यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकायचे आणि त्यानंतर साखर आणि तूप खिरीमध्ये चमच्याने मिक्स करायचे आणि चमच्याने सतत खीर मिक्स करत परत आपल्याला या खिरीला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी खिरीला उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर आता ही खीर परत आपल्याला मीडियम आचेवर 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी खीर मी 10 मिनटं शिजवून घेतली आहे। 10 मिनटानंतर बघू शकाल खीर मस्त दाटसर झाली आहे। त्यानंतर आता या खिरीमध्ये टाकण्यासाठी मी 1 चमचा तुपामध्ये कट केलेले काजू बदाम आणि थोडेसे खिसमिस तळून घेतले। तळलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला खिरीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर या खिरीमध्ये आपल्याला फ्लेवरसाठी 1/2 चमचा विलायची पावडर आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर ही खीर परत 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायची आहे। 3 मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल एकदम मस्त रवाळ दाणेदार रबडीसारखी या ठिकाणी आपली आता ओल्या नारळाची खीर तयार झाली आहे आणि ही खीर जेव्हा थंड होते तेव्हा यापेक्षा थोडीशी घट्ट होते, त्यामुळे आता ही खीर आपल्याला अजून उकळायची नाही। तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण खूप सोप्या पद्धतीने दाणेदार रबडीसारखी दाटसर अशी ओल्या नारळाची खीर बनवलेली आहे। तर ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खीर खूप आवडेल।
तर माझी खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.